नमस्ते, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजन 3 न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। उक्ताड येथील सार्वजनिक शौचालयाला टाळे लावण्यात आले असून जोपर्यंत या कामाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत टाळे काढणार नाही अशी भूमिका ठेकेदाराने घेतली असून गरीब ठेकेदाराला न्याय मिळाला नाही तर मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा माजी नगरसेवक भरत गांगण यांनी पत्रकार परिषदेत दिला। यावेळी त्यांनी पालिकेच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला। मी आपण सर्वांना एवढ्यासाठी बोलवले आहे की पुण नगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट पिळवणूक झाली आहे, पिळवणूक झालेली आहे त्या संदर्भात वाचा फोडण्यासाठी मी बोलत आहे। विशाल कंट्रक्शनच्या नावान, विकास कंट्रक्शनच्या नावान प्रशांत जाधवनी काम घेतलेलं होतं कांसेवाडीतलं मे 2020 शौचालयाचं काम होतं। ते काम 2020 जुलै 2020 60 दिवसाची मुदत पूर्ण झालं। काम करत असताना होरशेर आणि त्यांचे 4 इंजिनियर साईडवर प्रत्येक जायत होते, कुठच्याही कुणी निघत नव्हत्या आणि तसं कुठचंही पत्र त्यांनी दिलेलं नव्हतं। आणि एकदा ओरशेर परेश पवार यांनी सांगितलं की हा डबर बांधकाम जो अर्धवट झालेला आहे तो खालचा डबर झिजलेला आहे। आता डबर झिजतो हा त्याचा अनुभव काय मला माहिती नाही, तरीसुद्धा प्रशांत जाधवनी ते संपूर्ण डबर बांधकाम फोडलं आणि व्यवस्थित परत त्यांना पाहिजे तसं करून दिलं। जे तुमच्या काम होतं अशा काम जास्त झालेलं आहे आणि जुलै 2020 संपूर्ण काम पूर्ण झालं। काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बिल दिल्यानंतर ह्यांची उडवाउडीची उत्तरं, आता नाही मला वेळ नाही, हे नाही ते नाही, म्हणजे माझा आता समज झाला की नगरपालिका प्रशासन हा परेश पवार झाला तो ओरिशियर, ह्याच्याकडे 4 इंजिनियर आहेत, 4 इंजिनियर त्याची संपूर्ण मापं घेतली, सगळं झालं, कुठच्याही त्रुटी नाहीत। आणि 1 वर्षानंतर बिल बनवताना तेच बिल 9-10 लाखाचं बिल 8,20,000 रुपये होतं, म्हणजे काय होतं, कामं तुमच्या ह्याच्याप्रमाणे आहेत। तुम्ही आताही मी सांगितलं ज्यांची तक्रार आली पण कोणाची तक्रार आली, महम्मद फकीरची तक्रार आली, पण महम्मद फकीरांना मी स्वतः फोन लावला, पण तुझी काय तक्रार आहे रे, तो परत माझी तक्रार नाही संघटनेचा विषय, संघटनेनं काय सांगितलं नाही, संघटनेला एवढं बदनाम करू नकोस, मी प्रतापरावांना विचारीन उगा संघटनेचं नाव बदनाम करू नकोस, तू तुमचे काय जे लागेबंदी असतील ते सांगा। म्हणजे 10 लाखाचं बिल 8,20,000 आला, म्हणजे हा बिचारा आता उठतो आहे, ह्याच्या बहिणीचं लग्न होतं, ह्याचं लग्न होतं, थांबलं, करोनाचा काळ आहे, 10 लाख म्हणजे आपल्यालाच किती वाटतात, सारख्या फेऱ्या मारतो आहे। शेवटी नाईला जो असतं, काल मी बोललो तुम्ही जर देणार असाल तर तुमच्या तोंडाला येऊन मी काळं फाशीन, मी संपूर्ण आत्तासुद्धा मी उक्ताडा जाऊन त्याला कुलूप बंद करू ना, शौचालय बंद कर। त्यानंतर सगळे ग्रामस्थ आले, बोला ह्याचे पैसे मागचेही तुम्ही सांगतात, पैसे मी काढून देतो, ते लेटर मागं घेतो, ते झालं नाही, ह्यांनी काय करायचं। आणि आता त्यांची धावपळ सुरू झालेली आहे, आता लॉक केलेली आहे आणि टोटली सगळे ग्रामस्थात ते येतं तिथं नगरपालिकेकडे येतं, त्याचा विषय आहे, आम्हाला आमचे पैसे विषय मोकळा झाला। आणि जे काम केलं आहे कुठच्या पद्धतीने केलं आहे ते स्वतः प्रशांत जाधव इंजिनियर ते सांगतील। काम आपल्याला आहे ना 2020 मेला आपल्याला काम मिळालं, काम मिळाल्यानंतर कामाची मुदत होती 60 दिवस, 60 दिवसामध्ये आहे ना कोरोनाचा काळ दे असून देखील त्या काळामध्ये आम्ही सगळे म्हणजे माणसं अरेंज करून किंवा माणसं हे करून काम पूर्ण केलं। जुलै 2020 काम 60 दिवसात काम पूर्ण करून दिलं। काम पूर्ण केल्यानंतर लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण त्यांना टॉयलेट ओपन देखील करून दिलं, त्यानंतर त्या नगरपालिकेला काम पूर्ण झालं म्हणून बिल अदाचं पत्र दिलं। पत्र दिल्यानंतर नगरपालिकेकडनं सांगण्यात आलं की तिथले स्थानिक नगरसेवक सुरेया फकीर म्हणून आहेत, तर त्यांचा लेटर आहे, तुमच्या कामावरती तक्रार आहे, त्यामुळे तुमचं बिल अदा करण्यात येणार नाही। मग त्याच्यानंतर आम्ही वारंवार त्यांना भेटत होतो, फकीर साहेब यांना भेटत होतो, त्यांना सांगत होतो की बाबा तक्रार काय आहे, आम्ही काम तर व्यवस्थित केलं, कामाबद्दल काही आक्षेप असेल तर सांगा, आम्ही परत ते करून देतो तुम्हाला। त्यांनी सांगितलं कामाबद्दल काही आक्षेप नाही, आमचा पक्षाचा विषय आहे, त्यामुळे आम्ही ते काय आम्हाला सांगितलं नाही। शेवटपर्यंत तक्रार त्यांची 58(2) कायदा वापरला होता मॅडमने, 58(2) कायदा वापरला, त्या कायद्याविरुद्ध तक्रार होती, या कायद्याविरुद्ध तक्रार होती काम करताना या गोष्टी काही सांगण्यात आल्या नाहीत की तक्रार आहे किंवा काही आहे। जेव्हा बिल मागणी पत्र केलं त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की तक्रार आहे, तुमचं बिल करू शकत नाही, तरी देखील आम्ही वारंवार जवळ 4-5 महिने त्यांच्या मागे लागलो। अक्षरशः आपल्या हातात म्हणजे शेवटची माझी वेळ आल्यानंतर मी टॉयलेट लॉक केलं, मी त्यांच्या हातापाया कायम पडलो। टॉयलेट लॉक केल्यानंतर तिथे गावची मीटिंग लागली त्या दिवशी संध्याकाळी, गावची मीटिंग लागल्यानंतर गावच्या मीटिंगसमोर फकीर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही आहे ना 1-8 दिवसात लेटर देतो, म्हणजे माझं तक्रार केली की तक्रार मी मागे घेतो, तुमचं बिल मिळून जाईल।
एवढं सांगितल्यानंतर आम्ही विश्वास ठेवला आणि चावी दिली. त्या दिवशी परत त्या तेथील लोकांना ते वापरायला दिलं. वापरायला दिल्यानंतर ते वापरत असताना परत मी जवळ 15 दिवस महिनाभर त्यांच्या मागे फिरलो. महिना 2 महिने मागे फिरल्यानंतर 2 महिन्यांनी त्यांनी आम्हाला सांगितलं की महाले आमच्या पक्षाचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याजवळ जा, त्यांच्याकडून आम्हाला फोन करा की फकीर साहेबांनी आम्हाला हे द्यावं म्हणून लेटर द्यावं म्हणून, म्हणजे आमच्या कामाचं बिल होईल. मी तसं त्यांना वरिष्ठ त्यांचे वरिष्ठ ज्यांच्याकडे जायला सांगितलं त्यांच्या इथे गेलो. त्यांच्या इथून त्यांना फकीर साहेबांना फोन केला. फकीर साहेबांना ते सांगितल्यानंतर परत फकीर साहेबांच्या इथे गेलो. फकीर साहेबांना लेटर सांगितलं बनवायला, लेटर बनवायला सांगितलं, लेटर त्यांनी दिलं. लेटर दिलं 2 महिने झाले. 2 महिन्यापूर्वी फकीर साहेबांनी लेटर नगरपालिकेत इन्व्हॉल्व केलं की माझ्या या कामाबद्दल लेटर असं दिलं की कामात माझा काही आक्षेप नाही, तरी तुम्ही हे करा, त्याचं बिल अदा करू शकता म्हणून. मग ते लेटर दिलं. त्यानंतर मी आपला ह्याचे इंजिनियर नगरपालिकेचे इंजिनियर त्यांच्याजवळ गेलो की बाबा तुम्हाला कामाचं आता लेटर तर आलं, तुम्ही सांगत होते जोपर्यंत फकीर साहेबांचं लेटर येत नाही तोपर्यंत मी बिल ओढणार नाही. मग आता तुम्हाला बिलाचं हे दिलं, लेटर दिलेलं, आता बिल ओढायला घ्या. त्यांनी सांगितलं एक 8 दिवस थांब, मला आत्ता वेळ नाही. ठीक आहे म्हटलं, 8 दिवस थांबलो. 8 दिवसानंतर परत गेलो. 8 दिवसानंतर गेल्यावर परत वेळ नाही सांगितलं. असे 2 वेळा मी केलं. 2 वेळा तिसऱ्या वेळेला गेल्यानंतर ते मला भेटले नाहीत म्हणून मी त्यांना फोन केला नगरपालिकेतून. फोन केल्यानंतर त्यांनी आहे ना मला सांगितलं की मला वेळ नाही आहे, मला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मी तुझं बिल ओढीन. मला काय तुझं बिल ओढणं एवढं एकच काम नाही आहे. ज्या वेळेला मला आता वेगळं माझ्या साईट सगळ्या चालू आहेत त्यामुळे मी काय तुझं बिल ओढू शकत नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बिल ओढीन आणि तेव्हा तुला फोन करेन, तेव्हा तू यायचं. वारंवार तू मला फोन करायचा नाही. त्यानंतर मी त्यांच्या इथे जाणं बंद केलं. म्हणजे तरी देखील 8-15 दिवसांनी वारंवार म्हणजे जात होतो, बिल द्या करत होतो. पण त्यानंतर देखील आज उद्या करत होते. आणि आता 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर काल बरशेटच्या इथं गेलो. माझी काय व्यथा आहे ते मी त्यांना सांगितलं की बाबा माझं असं आहे, मी एवढं सगळं केलं आहे. काल त्यांनी बरशेटनी परेश पवारांना फोन केला. परेश पवारांना सांगितलं की बाबा तुम्ही त्यात तसं बिल का अडवलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं मी काय अडवलं नाही, ते संघटनेचा विषय होता, ते लेटर बिटर आलेलं आहे, प्रशांतला उद्या पाठवून द्या. मी आज त्यांच्या इथं गेलो. आज त्यांच्या इथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं मोहम्मदभाईंनी जे लेटर दिलं आहे ते चुकीच्या पद्धतीचं दिलं आहे, त्यामुळे तुझं बिल होत नाही. मग 2 महिने ज्या वेळेला मी तुमच्या इथं फिरत होतो ना की मला बिल द्या म्हणून, त्यावेळेला तुम्ही का ते सांगितलं नाही? संघटना कोणती? संघटना त्यांचं याचं फकीर साहेबांचं शिवसेना संघटनेचं सांगितलं होतं. त्यावेळेला ते सांगितलं. त्याच्यानंतर आहे ना ते म्हटलं 2 महिने तुम्ही का सांगितलं नाही, तर तुम्ही एक काम करा ते फकीर साहेबांसोबत बोलून घ्या मला काय सांगणार. 2 महिने त्यांनी एकतर नाचवलं. काम चालू असताना देखील आहे ना तिथे 3-3, 4-4 इंजिनियर, जेव्हा स्लॅब चालू होत्या भर पावसात स्लॅब चालू असताना देखील 3-3 इंजिनियर उभे होते. माझं काम प्रत्येक इस्टिमेटच्यानुसार जास्त झालेलं आहे. मी जास्तचे पैसे म्हणतच नाही, माझे जे आहेत तेवढे द्या. माझं काँक्रीट सगळ्या ठिकाणी जास्त झालं आहे, म्हणजे माझं स्लॅब जास्त झाला, माझ्या संडाच्या टाकीचं काँक्रीट जास्त झालं आणि त्यांनी माझं स्टीलमध्ये कमी केलं आहे. काही कामाच्या अशा काही हे गोष्टी आहेत की ते काम केलेलं आहे, ते मला म्हणाले इस्टिमेटनुसार तू काम केलं नाही त्यामुळे त्याचं बिल तुला आम्ही देणार नाही. मग जर तुमचे 4-4 इंजिनियर उभे होते, इस्टिमेटनुसार काम होत नव्हतं, तर 4-4 इंजिनियरनी उभं राहून काय केलं? म्हणजे 4-4 इंजिनियर उभे होते त्यावेळेला तुम्ही अडवायला होतं ना. आज तुम्ही बिल ओढताना मला सांगताय की तुझं याचं बिल आम्ही तुला 1 वर्षानंतर याचं बिल आम्ही तुला अदा करू शकत नाही. मग तुम्ही ते पहिलं सांगितलं असं, एवढं मी काम केलं त्यात माझं कुठलं तर कमी होत होतं, मी केलं असतं ना त्यावेळेला. आज 10 लाखाचं बिल माझं 8,20,000 आणलं आहे, मला काय त्याच्यात मिळणार आहे? आणि काय 1 वर्ष थांबून जर एवढं 1.5-2 लाख रुपये बिल कमी होत असेल तर काय उपयोग आहे? म्हणजे आता तुम्हाला तक्रारीचा विषय सगळे बाजूला केले आणि नंतर उठून जर ह्यांचं काही विषय असेल तर काय करायचं? वारंवार ह्यांच्याकडे गेले की ह्यांनी सीओंचं नाव सांगायचं, मला वेळ नाही सांगायचं, म्हणजे नेमकं काय समजायचं? आता कुणाकडे जायचं? असं करण्यामागचं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतंय? काय कारण आता ह्यांची म्हणं कोण सांगणार ना? ह्यांच्याजवळ गेल्यानंतर ते स्पष्ट बोलत देखील नाहीयेत, काहीच नाही. आम्हाला वारंवार आज नाही उद्या या, उद्या नाही 8 दिवसांनी या, वारंवार आम्हाला पुढे ढकलत आहेत. संघटने शिवसेनेचे संघटनेचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांजवळ आम्हाला यांनी फकीर साहेबांनी सांगितलं की आमच्या शिवसेना संघटनेचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांजवळ जा. आधी उमेश सरांजवळ जायला सांगितलं, सचिन सरांजवळ जायला सांगितलं. मी सचिन सरांना 2 वेळा भेटायला गेलो होतो. सचिन सर कामानिमित्त काही तिथं मला भेटले नाहीत, ते बाहेर होते. त्याच्यानंतर मी सपकाळ साहेबांना भेटायला गेलो. सपकाळ साहेब मला एकदा पहिल्यांदा भेटले नाही, दुसऱ्यांदा भेटले. सपकाळ साहेबांनी स्वतः फोन केला की फकीर साहेब काय विषय आहे त्या मुलाचा, तर त्याचं तो आपल्या संघटने लेटर द्यायला लावलं म्हणून मी बिल दिलं नव्हतं. तर त्याच्यावरती त्यांनी सांगितलं असं काही करू नका, त्याचं बिल देण्यासाठी तुम्ही लेटर द्या. ते सांगितल्यानंतर देखील फकीर साहेबांनी 8 दिवस लावले मला लेटर द्यायला. आता शेवटचं काय आहे? आज तिथे गेलो. आज मी माझं सगळं आता हाताबाहेर गेलेलं आहे. आज परत मी जाऊन लॉक लावून आलेलं आहे तिथे. आता जोपर्यंत माझं बिल मिळत नाही तोपर्यंत मी ओपन करणार नाही. आता तुमची नेमकी कोणावर आक्षेप आहे? संघटनेवर आक्षेप आहे? ओरशेर माझा आता जो आक्षेप आहे तो ओरशेरवर आहे. आणि ओरशेरनी आतापर्यंत हे 10 लाखाचं काम आहे. रोडची जी कामं झाली मोठमोठी
पागेवरचं असेल इकडं असेल पागेवरचे रोड समजा एक्स पार्टीला लेटर उर्शीला सांगतो अमुक पार्टीला तू लेटर दे मी बघतो काय करायचं ते हा रोड वाहून गेला पुढचा पागेचा रोड वाहून गेला आहे तो ज्या कॉन्ट्रॅक्टर कोर्टात गेला तेव्हा ते पैसे अदा केला नाही त्यानंतर तुमच्या बाजूशे वगैरे इकडची जी रोडची कामं वगैरे झाली ह्या लोकांच्या कामावर तक्रारी होत्या त्या तक्रारी असल्यामुळे मोठी बिलं अदा झाली माझा उद्देश जो आरोप आहे तो परेश पवारच आहे नगरपालिका परेश पवार चालवतो काय मग परेश पवारने मुख्याधिकाऱ्यांचं नाव सांगायचं मुख्याधिकाऱ्यांना परेश पवारला मी सांगतो काय सांगायचं आहे ते म्हणजे मिलेजुले कारभार आहे काहीच मला गणित समजत नाही आणि एखाद्याच्या जर तुम्ही गरिबाची पिळवणूक करणार असाल तर ॲज अ भरत गांगण आणि माझी ग्रामस्थ आम्ही तर गप्प भासणार नाही त्याला मी नाही ते मिळून देणारच आहे मी आज तुम्हाला प्रेस बोलले मला कुठच्याही राजकारणाचा भाग नाही मला कुठेही उभं राहायचं नाही पण आता न्याय द्यायला पाहिजे 10 लाखाचं काम एक वर्ष झालं आज तुम्ही 8 लाख 20 हजार राहत आहे त्यांनी काय फास लावून यायचं काय मानलेला मला वेळ नाही म्हणजे तू काय गव्हर्नर लागून आलास मी खाली 4-4 इंजिनियर आहेत मला जमत तेव्हा करीन मला सारखा फोन लावायचा नाही म्हणजे तू कोण ह्याला रत्नागिरीत नाक कळला नाही आहे त्या परिश्रमाला रत्नागिरीत नाक कळला नाही आता त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे जमवतोय वेळीच मी त्याचा जे सगळे पुरावे हातात आले की तुम्हाला सगळ्या पत्रकारांना बोलून ह्याला उघडा करतो मी सर एखाद्या गरीबावर अन्याय करा ते मी विचारतो प्रतापरावांना विचारतो सचिनला विचारतो हेही मी काल बोललो ओपन ते सगळे बिलं द्या अदा करा असं चोख सांगू सुद्धा ह्याची हिंमत काय एवढी होती नगरदेशाचं म्हणणं काय नाही आशिष कातू निवडून त्याचं म्हणणं काय नाही परिमल भोसले निवडून त्याचं कॉप्शनचं त्याचं मत काय नाही त्याच वार्डात येतं सगळे काम तर नागरिकांनी करून घेतलं नाही आहे काप एक नंबर झालं आहे आणि नगराध्यक्षांनी सांगितलं नाही बिल अदा करा तरीसुद्धा हा परेश पवार करत नाही म्हणजे नक्की काय समजायचं कमिशनसाठी बिल अडवलं असं तुम्हाला म्हणायचं हा तर लागेबंदे काय मला 10 लाखाचं बिल एक वर्षात 8-20 वर होतं आजही माझे चॅलेंज द्या ना तुमचे 4 परेश पवारला काल मी सांगितलं जे बोललो तेच सांगतोय तुम्हाला जे तू काल मला सांगितलं बोल तुझ्यापेक्षा वरचा उर्शीर आणतो एक ज्याची तक्रार आहे काम संपूर्ण फोडतो आणि तुमच्या नियमावली जर नसेल ना तर सांगाल त्यांचं काम फुटलं एकदा आणि तुमच्यापेक्षा काम जास्त झालं असेल तर तो ज्यांनी लेटर देतो पैसे भरेल काय सांगणारा मी आहे आत्ताही काम फोडायची तयारी आहे माझी पण तक्रार ज्यांनी काय ते लेखी द्यावं बातम्यांचा ओघ असाच चालू राहील पाहत राहा विजन 3 न्यूज धन्यवाद.